नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सीएम चषक स्पर्धेचे थाटक शुभारंभ. आमदार डॉक्टर मिलिंद माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य 3 दिवसीय निशुल्क योग शिबिराचा शुभारंभ उत्साहात. कारची ऑटोला जबर धडक. भानेगावात संयोजिता लेडीज क्लबची स्थापना. आता बातम्या सविस्तररित्या. सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रांतर्गत दिनांक 2 डिसेंबर 2018 ते 25 डिसेंबर 2018 पर्यंत आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या अनुषंगाने रात्रकालीन क्रिकेट सामन्याचे शुभारंभ भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या हस्ते वरिष्ठ भाजप नेते दादाराव मंगडे, सोनबा मुसळे, संजय टेकाडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत एनसीसी ग्राउंड सावनेर येथे करण्यात आले. नागपूर उत्तर विभागीय आमदार डॉक्टर मिलिंद माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामदेव नगर उद्यान येथे आयोजक योग योद्धा विनायक बारापात्रे, योग प्रचारक सूर्यकांत भाऊ बारापात्रे यांनी आमदार डॉक्टर मिलिंद माने यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला व भरभरून शुभेच्छा देण्यात आला. पतंजली योग परिवार उत्तर नागपूर तर्फे 3 दिवसीय भव्य निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील खापा पाटण सावंगी मार्गावरील वाकोडी पेट्रोल पंप जवळ कार व ऑटो चालकच्या भीषण अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. ही घटना रविवारला 3 वाजताच्या दरम्यान खापा पाटण सावंगी मार्गावरील वाकोडी पेट्रोल पंप जवळ घडली. खापरखेडा येथे महिलांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करावे लागत आहे. आजही जगात महिलांना सामाजिक, धार्मिक, विधी, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेण्याचा त्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. देशात महिलांना 50% आरक्षण दिले आहे. महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे या संकल्पनेतून सहाय्यक शिक्षिका व सामाजिक कार्यकर्ता पिंकी चिखले व दिव्या नाईक यांनी भानेगाव येथे संयोजिका लेडीज क्लबची स्थापना केली. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.